पुणे जिल्ह्यातील उद्योगपतींनो कंपनी मालकांनो किंवा छोटे मोठे उद्योग, उद्योग व्यवसाय चालवणाऱ्या प्रत्येक सन्माननीय मालकांनो महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना कामगारांना इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या कंपनीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे काही पुणे जिल्ह्यातील कंपन्यांनी किंवा उद्योजकांनी फतवा काढला की जर राजकीय पक्षाचे किंवा संघटनेचे जर कार्यकर्ते असतील तर आम्ही कानाव कामावर घेणार नाही त्यांना संभाजी ब्रिगेडचा इशारा आहे विनाकारण हिटलरच्या रूपाने तुम्ही हिटलरशाही करू नका जर तुमचे उद्योग महा महाराष्ट्राच्या भूमीवर पुणे जिल्ह्याच्या मातीवर जर उभारले असतील तर आमच्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्याच कामगारांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे ठीक आहे कदाचित त्यांनी कंपनीच्या गेटमध्ये आतमध्ये गेल्यानंतर कुठल्याही कामगारांनी राजकारण करू नये हीच संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे परंतु जर त्याच्यामध्ये टॅलेंट असेल त्याला जर स्वतःची भाकरी आपल्या कुटुंबासाठी जर त्याला मिळवायची असेल आणि तो जर आपलं टॅलेंट तुमच्याकडं कामगाराच्या किंवा अधिकाऱ्याच्या रूपाने जर येऊन तो घाम गाळून काम करणार असेल तर त्याला तुम्ही निश्चितच सहकार्य केलं पाहिजे किंवा त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याला कामावर घेतलं पाहिजे आणि कामगारांनाही माझी विनंती आहे की जे उद्योग पुणे जिल्ह्यामध्ये चालवतात तीसुद्धा आपलीच महाराष्ट्राच्या मातीतील भूमिपुत्र आहेत किंवा त्यांच्यामुळंच महाराष्ट्राची घडी चालते किंवा औद्योगिक क्रांती होते त्यांनाही आपण अडचणीत नाही आणलं पाहिजे परंतु हे करत असताना आमच्या जर महाराष्ट्रातील तरुणांवर जर कोण अन्याय करणार असेल आणि राजकीय किंवा सामाजिक काम करतो म्हणून जर त्याला कामावर घेणार नसाल तर ही महाराष्ट्राची गद्दारी आहे महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना शंभर टक्के नोकरीत प्राधान्य दिलं पाहिजे कारण तुम्हाला जर आमच्या पोरांना कामावर न घेता यू पी बिहारी किंवा परप्रांतीयांच्या जर घरं भरायचे असतील तर संभाजी ब्रिगेड ते खपून घेणार नाही आमच्या पोरांना नोकरीमध्ये कुठल्याही क्षेत्रात असेल कुठल्याही उद्योग व्यवसाय असेल पुण्यामध पुणे जिल्ह्यातील एम आय डी सी असेल आय टी सेक्टर असेल किंवा से चाकणसहित कुठल्याही कंपन्या असतील महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना प्र प्रथम प्राधान्य नाही अंतिम प्राधान्यसुद्धा दिलं पाहिजे प्रत्येक टॅलेंट तुम्ही निश्चितच ते तपासून घ्या आम आमची अजिबात हरकत नाही परंतु तुम्हाला जर कामगार पुरवायचे असेल तर ते आम्ही संभाजी ब्रिगेड सन्मानाने पुरवायला तयार आहोत आम्ही प्रत्येक उद्योग व्यवसायाच्या दारात येऊन दांडके घेऊन उभा राहणार आहोत की आमच्या जर पोरांना तुम्ही डावललं किंवा कामावर नाही घेतलं तर गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या पोटासाठी जर ते तुमच्याकडे कामधंद्यासाठी येत असतील तर त्यांना तुम्ही दाराहून हकलून देऊ नका कारण तुम्हाला परप्रांतीय पूर्णवेळ काम करायला एक प जी काही तुम्ही गोचिडासारखं त्यांना म डिवसता म्हणा किंवा पोचता म्हणा म्हणून आमच्या पोरांवर अन्याय होतो आम्ही तो अन्याय कदापिही खपवून घेणार नाही आणि या माध्यमातून उद्योगपतींनाही विनंती आहे की आपणही सुडाचं राजकारण करून इथल्या प भूमिपुत्रांवर अन्याय करत असाल तर आम्ही तो कदापिही खपवून घेणार नाही या माध्यमातून मी तमाम तरुणांना सुशिक्षित बेरोजगार ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना विनंती करू इच्छितो की आपण संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याशी संपर्क करावा आमच्याशी संपर्क करावा आम्ही तुम्हाला उद्योग व्यवसाय किंवा नोकरी मिळवून देण्यासाठी निश्चितच तुमच्या टॅलेंटचं कदर करून तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही अधिकृत त्या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे